नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकऱ्यांनो, आपल्या शेतामध्ये आपण नेहमी सोयाबीन, कपाशी यासारखी पिके ही पेरत असतो। मात्र शेतकरी मित्रांनो, ही पिके आपल्या शेतामध्ये लागवड करत असताना अनेकदा आपण तणनाशकचा वापर करत असतो। ही तणनाशकचा वापर करत असताना कधीकधी कपाशीवरनं चालणारी तणनाशके किंवा सोयाबीनवरनं चालणारी तणनाशके अशी तणनाशके आपण आपल्या शेतामध्ये फवारत असतो, आणि अशा तणनाशकाचा प्रादुर्भाव कधीकधी चुकीने आपल्या सोयाबीन किंवा कपाशीच्या पिकावर दिसून येतो। तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो काय होतं, आपलं जे पीक आहे ते पूर्णपणे करपायला लागतं, त्याचप्रमाणे त्यांची पानं झडायला लागते, आणि आपल्या शेतातील पीक हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जायला लागतं। तर शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं? तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये थोडाफार जर तणनाशकचा असर झालेला असेल, तर सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो आपण मेडिकलमधून ग्लुकोज जो असतो, ग्लुकोन डी म्हणून मिळतो आपल्या मेडिकलमध्ये, हे औषध जे आहे ते 100 ग्रॅम प्रतिपंप 15 लिटरचा घ्यायचं आहे, आणि आपल्या शेतामध्ये त्याची पूर्णपणे फवारणी करून द्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, ग्लुकोन डी जे आहे ते आपण मनुष्यासाठीसुद्धा वापरतो, आणि तेच औषध आपल्याला पिकासाठी एकदा वापरायचं आहे। 100 ग्रॅम प्रतिपंप आपल्याला घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडं जास्त जरी झालं तर काही फरक पडत नाही, कारण ग्लुकोन डी हे जे आहे ते एनर्जी देणारं आणि चांगलं औषध आहे। तर मित्रांनो, असं औषध आपण जर फवारलं तर आपल्या शेतामधील जे तणनाशकाचा प्रादुर्भाव आहे तो लवकरात लवकर दूर होऊन आपलं पीक हे पूर्णपणे जुन्या अवस्थेत येतं।